ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार बिलोली देगलूर पोटनिवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला आहे. काँग्रेस भाजपावाल्याची मक्तेदारी वंचित बहुजन आघाडीत येणाऱ्या पोटनिवडणुकी मोडीत काढणार आहे. किनवटची पुनरावृत्ती बिलोली देगलूर पोटनिवडणुकीमध्ये होणार आहे. वंचित बहुजन आघाडीकडून सक्षम उमेदवार देऊन मोठ्या ताकदीने ही पोटनिवडणूक लढणार आहे म्हणून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांनी दिली आहे. जे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज बिलोली देगलूरची जी पोटनिवडणूक आहे त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आणि या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपवाल्यांची मक्तेदारी वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये मोडीत काढणार आहे. आपल्याला अनुभव आहे की किनवटची पुनरावृत्ती देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा सक्षम उमेदवार आणि मोठ्या ताकदीनं या ठिकाणी आम्ही येणारी पोटनिवडणूक वंचित बहुजन आघाडी लढवणार आहे. तिची तयारी म्हणून आज कार्यकर्त्याशी आम्ही संवाद साधलेला आहे.